नमस्कार, सजग मराठी या न्यूज चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे. आज पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने रेमडेसिवीर औषधाच्या काळाबाजार करणाऱ्या दोन व्यक्तींवर दौंडमध्ये कारवाई केलेली आहे. त्याचसोबत नारायणगावमध्ये सुद्धा एका व्यक्तीवर औषधाचा काळाबाजार करताना त्याला रंगेहात पकडलेला आहे. रेमडेसिवीर औषध जे आहे ते हॉस्पिटल्समार्फत त्याचं जे आहे ती मागणी डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेल्या फॉर्ममध्ये माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे करणं अपेक्षित आहे. कुठल्याही पेशंटसाठी डॉक्टरांनी पेशंटच्या रिलेटिव्हजना त्यांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर प्रिस्क्राईब करू नये आणि त्यासाठी नातेवाईकांनी बाहेर कुठेही रेमडेसिवीर औषधाचा शोध घेण्याचा प्रयत्न देखील करू नये. शासनाने रेमडेसिवीर औषधाला इसेन्शियल ड्रग डिक्लेअर केलेला असून त्याचा पुरवठा या आपत्ता काळामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने डायरेक्ट हॉस्पिटलला केला जात आहे आणि त्यामुळे अनेक पेशंटचे रिलेटिव्ह रेमडेसिवीर शोधत वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतात आणि त्यातून ते काळाबाजारात करणारे जे एजंट्स आहेत त्यांना बळी पडण्याची शक्यता असते. आज अशा दोन केसेस आम्हाला सापडलेल्या आहेत, दौंड आणि दौंडमध्ये आणि नारायणगाव येथे. दोघांवर पण स्थानिक गुन्हे शाखेमार्फत कायदेशीर कारवाई केली जाते.